खरं तर विषय खूप मोठा आहे. दोन शब्दात जर दिसलं हवा आणि हवामान, तरी त्याच्याशी निगडीत अनेक घटक आहेत. आपण या विषयाची थोडक्यात आधी ओळख करून घेऊ. हवा आणि हवामान हे दोन वेगवेगळ्या अर्थी शब्द वापरले जातात. हवा हा शब्द आपण जनरली म्हणतो काय, आज हवा कशी होती, काल हवा छान होती, आज हवा कशी आहे. तर एका छोट्याशा काळासाठी, कमी काळासाठी आणि एखाद्या ठिकाणासाठी जेव्हा आपण हा शब्द वापरतो तेव्हा त्याला हवा म्हणतात. आणि हाच म्हणजे हीच रोज असणाऱ्या हवेचे वेगवेगळे घटक एकत्र करून जेव्हा वेगवेगळी माहिती तयार केली जाते, पूर्ण साधारणपणे 25 ते 30 वर्षाची 35 वर्षाची माहिती जेव्हा एकत्र केली जाते तेव्हा त्या सगळ्या गोष्टींना मिळून हवामान असं म्हटलं जातं, की जेणेकरून त्याच्यातनं काहीतरी आपल्याला अनुमान काढता यावं की इतक्या इतक्या दिवसांचा हा डेटा आहे. या संदर्भात दोन विषयांचा अभ्यास केला जातो. हवामानाचा, हवेचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला मेट्रॉलॉजी म्हणतात, आणि क्लायमेट म्हणजे पूर्ण हवामानाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला क्लायमेटॉलॉजी, हवामानशास्त्र असं म्हटलं जातं. वरचं जे आहे मेट्रॉलॉजी, वातावरणशास्त्र, आणि क्लायमेट जे आहे ज्याच्यामध्ये हवामानाचा अभ्यास केला जातो ते शास्त्र आहे क्लायमेटॉलॉजी, किंवा त्याला हवामानशास्त्र असं म्हटलं जातं. आता या दोन्हीशी संबंधित जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांचा आपण एक एक करून अभ्यास करू, कारण हे एक एक जे आहे ते खरं खूप मोठं अख्खं प्रकरण होईल इतकं मोठा हा घटक आहे. त्याचे खूप अनेक घटक आहेत, देर आर सेव्हरल एलिमेंट्स ऑफ वेदर अँड क्लायमेट. त्यातले काही महत्त्वाचे जे आहेत त्याच्यापासून आपण सुरुवात करू. पहिला जो आहे तो टेम्परेचर, ज्याला आपण तापमान म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ह्या सगळ्याशी सगळ्यात महत्त्वाचा घटक हा म्हटला तरी चालेल. हवामान किंवा हवा सांगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कोणता घटक असेल तर तो तापमान आहे. हा इतर सगळ्या घटकांवर, हवेच्या इतर घटकांवर, इतर म्हणजे त्यामध्ये पाऊस असेल, आर्द्रता असेल किंवा ढग असतील, हवेचा दाब असेल, ह्या सगळ्या घटकांना कंट्रोल करण्याचं, नियंत्रण करण्याचं काम कोण करत असेल तर तापमान करतं. कारण हे एक 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 स्टेप आहे. मला वाटतं आधी तापमानाचा अभ्यास करायचा, तापमानावर अवलंबून हवेचा भार, हवेच्या भारावर अवलंबून वारे, आणि वाऱ्यावर अवलंबून पाऊस, पावसाशी संबंधित आर्द्रता, असे एकावर एक अवलंबून असणारे घटक आहेत. तुम्ही पहिल्यांदा जर तापमानाचा अभ्यास केला नाही तर पुढच्या घटकाचा अभ्यास तुम्हाला करता येत नाही. आणि तापमान हा त्यातला बेसिक घटक आहे की जो पृथ्वी, सूर्य यांचं अंतर, तिथला असणारा अक्षांश, तिथले असणारे रेखांश या सगळ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे तापमान हा त्यातला सगळ्यात बेसिक घटक आहे ज्याच्यावर बाकी सगळे घटक, आर्द्रता, पाऊस, हे सगळे घटक अवलंबून असतात. दुसरा आहे प्रेशर, ज्याला आपण हवेचा भार म्हणतो. हे जे आहे ते हवेचं वजन आहे. खरं आपल्याला असं, आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की हवेला वजन असेल. इथे सुद्धा आत्ता हवा आहे पण याला वजन आहे असं आपल्याला कल्पना सुद्धा येत नाही. पण गेरी किंवा शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं की हवेला वजन असतं आणि तिथून आपण तो मोजायला सुरुवात केलं, ज्याला हवेचा भार असं म्हटलं जातं. महा प्रेशर जे आहे तेही आपण त्याचा अभ्यास ह्याच्यामध्ये करणार आहोत. तिसरं जे आहे ते वारे, या प्रेशरवर, हवेच्या भारावरच अवलंबून असणारा घटक जो आहे तो वारे. कायम समानता आणण्याचा एक मूलत निसर्गाचा नियम असतो, त्यामुळे हवेचा भार जिथे जास्त असेल त्या जास्त वायुभाराकडून कमी भाराकडे जेव्हा हवेची हालचाल व्हायला लागते त्याच हवेच्या हालचालीला आपण वारा म्हणतो. त्यामुळे वारा हा हवेच्या भाराशी निगडीत असतो. आर्द्रता म्हणजे वॉटर व्हेपर, ज्याला आपण म्हणतो बाष्प, म्हणजे पाण्याचं वायुरूप स्थिती जी आहे ती वायुरूप स्थिती म्हणजेच बाष्प, आणि त्या बाष्पाचं हवेतलं प्रमाण त्यालाच आपण आर्द्रता किंवा ह्युमिडिटी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाऊस, की जे प्रॉडक्ट आपण त्याला म्हणू शकू सांद्रीभवनाचं, कंडेन्सेशन, इट इज द प्रॉडक्ट ऑफ एनी कंडेन्सेशन प्रोसेस. त्याच्यामध्ये मग दव असेल, दहीवर असेल, धुके असेल, हे इतर सांद्रीभवनाचे जे काही प्रकार म्हणू आपण, सांद्रीभवनाचे प्रकार जे आहेत तेही त्याच्यात इन्क्लूड होतात. आता ह्या सगळ्या, ह्या पाच महत्त्वाच्या घटकांशिवाय तिथे काही अनेक फोरकास्टिंग म्हणजे हवा आणि हवामानाचा अभ्यास करणारे अनेक घटक आहेत. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे आहेत, बघा अक्षांश, मी आता म्हटलं तसं अक्षांश, उंची, नंतर समुद्रापासूनचं अंतर, किती उंचीवर ते ठिकाण आहे, आणि वाऱ्यांचा किंवा त्या ठिकाणाचा उतार कसा आहे, माउंटन स्लोप ज्याला आपण म्हणतो तो कसा आहे, आणि समुद्र किती जवळ आहे, या सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. लॅटिट्यूडचा तुम्हाला विचार केला तर सगळ्यात शून्य अंश, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, कितपत सगळ्यांना माहिती आहे विषुववृत्त. आधी हे सांगायचं का, विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त माहितीये? शून्य अंशाला विषुववृत्त, 23 अंशाला उत्तरला कर्कवृत्त,
मग वरती 66.5 ला, 66.5 ला उत्तर, 66.5 आर्टिक आणि 90° उत्तर ध्रुव, बरोबर। तसंच दक्षिणेकडे आलो तर काय होतं, 23.5 ला मकर वृत्त, 66.5 ला अंटार्क्टिक आणि खाली 90° दक्षिण ध्रुव। मग आपण जर विचार केला तर लॅटिट्यूड जाऊन या अक्षांशाचा जर विचार केला तर अक्षांशाप्रमाणे सगळ्यात जास्त उष्णता असते ती 0° अंशापाशी, आणि जसजसं आपण उत्तरेकडे आणि जसजसं दक्षिणेकडे जाऊ तसतशीची उष्णता कमी कमी होत जाते। मी मगाशी म्हटलं की हे सगळे घटक जे आहेत ते उष्णतेशी संबंधित आहेत, त्यामुळे म्हणजेच अक्षांश बदलला, जागा बदलली की हे सगळं बदलतं। म्हणूनच कुठल्याही ठिकाणचं हवामान हे सारखं नसतं, कारण की ह्या सगळ्या घटकांचा त्याच्याशी संबंध असतो। विषुववृत्तावर असणारं ठिकाण, 23.5 वर असणारं ठिकाण, किंवा भारतातलं उदाहरण घ्या तुम्ही, भारतातलं दिल्ली असेल किंवा खालचं विशाखापट्टणम असेल, या दोन्हीचा तुम्ही विचार केला तर दोन्हीचं हवामान हे वेगवेगळं असतं। याचं कारण हेच असतं की ते अक्षांश तिथला बदलतो, कारण की जागा बदलते। अल्टिट्यूड म्हणजे ते किती उंचीवर ठिकाण आहे। आपण महाबळेश्वरला का जातो, महाबळेश्वरला काय म्हणतात, थंड हवेचं ठिकाण। का बरं थंड हवेचं ठिकाण, कारण महाबळेश्वर हे उंचीवर आहे, म्हणजे उंचीचा नक्कीच परिणाम त्याच्यावर होतो। जसजसं आपण उंच जाऊ तसं काय व्हायला लागतं, तापमान कमी कमी व्हायला लागतं, कारण की तिथली हवा जी आहे ती विरघळायला लागते, म्हणून त्या ठिकाणी उंचीचा पण परिणाम होतो। समुद्र सानिध्याचा पण त्याच्याशी परिणाम होतो, अतिशय जवळचा त्याच्याशी संबंध आहे। ऍट अ टाइम जेव्हा जमीन तापलेली असते तेव्हा पाणी मात्र थंड असतं। तुम्ही थंडीच्या दिवसात जर बघितलं तर सकाळी सकाळी तुम्ही बाहेर पडलं तर पाण्यातनं वाफा येत असतात, त्याच्या ह्याचा अर्थ त्यावेळेला काय झालेलं असतं, जेव्हा जमीन थंड असते तेव्हा पाणी उष्ण असतं आणि जेव्हा पाणी थंड असतं तेव्हा जमीन उष्ण असते। याचं कारण की दोन्हीची तापण्याची आणि थंड होण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे, त्यामुळे जिथे समुद्र असतो साहजिकच तिथलं तापमान हे कसं असतं, थोडंसं कमी असतं, ज्याला आपण सम हवामान असं म्हणतो की सारखं असतं दोन्ही, त्याच्यात फार फरक पडत नाही, फार उष्णता पण नाही फार थंडी पण नाही। असं जेव्हा समुद्र नदीचा फारसा फरक पडत नाही पण समुद्र जर जास्त जवळ असेल तर या समुद्राच्या सानिध्याचा फार मोठा परिणाम त्याच्यावर होतो। ओरिएंटेशन ऑफ माउंटन रेंज म्हणजे समुद्राचा सॉरी पर्वताचा उतार कसा आहे। आता आपण दोन गोष्टी जर लक्षात घेतल्या तर दोन आपल्याकडचे पर्वतरांगा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या दिशेला आहेत। हिमालय बघितलं तर असा आडवा आहे, पूर्व पश्चिम आहे, आणि हे जर सह्याद्री घेतला तर उत्तर दक्षिण आहे, म्हणजे प्रत्येकाचा उतार हा वेगवेगळा आहे। त्यामुळे हिमालयाचा जर उत्तर लक्षात घेतला तुम्ही तर हिमालयाच्या दक्षिण कडे आपल्याकडच्या बाजूला उष्णता थोडीशी जास्त मिळते आणि तिकडच्या पलीकडच्या बाजूला मात्र उष्णता कमी मिळते, कारण की त्याचा स्लोप कसा आहे आणि सूर्यकिरण कसे त्याच्यावर पडतात याचा पण संबंध त्याच्याशी असतो। याचा संबंध वाऱ्यांशी असतो, वारे कसे वाहतात त्या वाऱ्यांच्या दिशेवर। काही वारे हे उष्ण असतात मग उष्णता घेऊन येतात, उलट ते बर्फ वितळवायला कारणीभूत ठरतात। काही वारे हे थंड असतात की जे आपल्याला भोसरी थंडी निर्माण करतात। आपण थंडीत बातम्या वाचतो बघा की इथे का थंडी भारतात का वाढली, तर उत्तरेकडून येणारे थंड वारे आपल्याकडे यायला लागले म्हणून आपल्याकडची थंडी वाढली, म्हणजे हे वारे काय करतात, थंडावा निर्माण करतात, त्यामुळे वाऱ्यांचा पण त्याच्यावर परिणाम होतो। असे हे पाच सोडल्यास अनेक जे घटक आहेत ते याच्यावर परिणाम करतात। आता इन्सोलेशन याला मराठी शब्द आहे सौर प्रारण, म्हणजे सूर्याची जी उष्णता आपल्याला मिळते ती उष्णता आणि प्रकाश या दोन्ही रूपामध्ये आपल्याला मिळते। तर ते इन्सोलेशन कसं केलंय बघा, इनकमिंग सोलर रेडिएशन म्हणजे येणारं सौर प्रारण, सूर्याची उष्णता जी बाहेर टाकली जाते, सूर्याकडून जी तरंगांच्या स्वरूपात ही उष्णता बाहेर टाकली जाते ती येणारी ते येणारं सौर प्रारण म्हणजे इन्सोलेशन। आणि टेम्परेचर म्हणजे जी उष्णता जे सौर प्रारण तापमानाच्या किंवा उष्णतेच्या स्वरूपात आपल्याला मिळतं त्याला काय म्हणतो आपण, टेम्परेचर। आता हे कशाला आहे, तर सगळ्यात मोठा एनर्जी सोर्स ही सगळी उष्णता किंवा हे बायोटिक काय म्हणतो आपण जीवसृष्टी चालवणारा सगळ्यात मोठा उगमस्थान कोण आहे, तर तो काय आहे, सूर्य आहे। आणि ही सगळी उष्णता कुणापासून आपल्याला मिळते, सूर्यापासून मिळते, कारण स्वतःला पृथ्वीला स्वतःची उष्णता नाही आहे। पृथ्वीला स्वतःची उष्णता आहे का, पृथ्वीच्या अंतरंगात जरी असली तरी तिचा वापर आपण तसा करत नाही। आपल्याला जी उष्णता मिळते ती कुणापासून मिळते, सूर्यापासून मिळते, त्यामुळे सूर्य हा त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे, एनर्जी सोर्स आहे हा। सतत खूप प्रचंड प्रमाणात सूर्याच्या ठिकाणी उष्णता आहे, सूर्याच्या केंद्रस्थानी तर त्याही पेक्षा जास्त उष्णता आहे, सरफेस पेक्षा भूपृष्ठापेक्षा। ही जी उष्णता आहे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे एका तरंगांच्या स्वरूपात बाहेर पडते, आणि ती कशी पडते तर तिचा वेग साधारणपणे बघा 297,000 किलोमीटर पर सेकंद, एका सेकंदाला त्याचा वेग इतका असतो। साधारणपणे 9 मिनिटात, 8 ते 9 मिनिटात हा सूर्याचा किरण सूर्यापासून निघालेला पृथ्वीपर्यंत पोहोचतो।
आणि यालाच आपण रेडिएशन असं म्हणतो. रेडिएशन हा शब्द त्याला वापरला जातो, जी एनर्जी सूर्याकडून बाहेर टाकली जाते, रेडिएट केली जाते किंवा बाहेर टाकली जाते, उत्सर्जित केली जाते, त्या उत्सर्जित केलेल्या उष्णतेला आपण रेडिएशन म्हणतो. आता हे जे इन्सोलेशन आहे किंवा येणारं सौर प्रारण जे आहे, ते सौर प्रारण कमी जास्त प्रमाणात सगळीकडे मिळतं. देताना सूर्य काय असं म्हणतो का मी ह्याला कमी देणार त्याला जास्त देणार, देताना तो एकसारखं देतो, पण घेणारा जो आहे त्याची जागा, त्याची उंची आणि त्याचा कोण, ह्या सगळ्यामुळे काय होतं, त्याचं घेण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त होतं. मग हे काय काय आहे की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये फरक पडतो, तर आता हे सोलर एनर्जी जी आहे ती कशी असते, तर वेव्हलेंथ जी वेव्हलेंथ एका 250 ते एका 6700 मिलीमीटर लांबी जी असते, ती वेव्हलेंथ सोलर एनर्जी उष्णता म्हणून आपण किंवा जिचा उष्णता म्हणून वापर केला जातो, ही कशा कशावर अवलंबून असते, तर अँगल बिटवीन सन्स रेज, सूर्याचा जो किरण येतो त्या सूर्याच्या किरणाचा तो कुठे पडतो पृथ्वीवर, याच्यावर फार मोठा परिणाम होतो. आता तुम्ही इथे बघाल की हा येणारा पहिला किरण जो आहे इकडचा दाखवलेला, हा सरळ आहे आणि तो वरचा जो आहे तो तिरका आहे, जास्तीत जास्त तिरका झालेला आहे, म्हणजे ह्याचा अर्थ कोण जो आहे तो कमी कमी होत गेला, इथे मात्र कोण जास्त आहे. तो जितका तिरका तिरका होत जाईल तितका त्याला काय करावा लागतं, जास्तीत जास्त अंतराळामधनं जास्तीत जास्त काळ प्रवास करावा लागतो. मग तो जितका जास्त प्रवास करेल तितका तो त्या शेवटच्या ठिकाणापर्यंत उष्णता देऊ शकत नाही, जाता जाता त्यातली पण बाजूला पडत जाते. मग ह्याचा अर्थ जिथे अंतर कमी आहे किंवा जिथे कोण जास्त आहे तिथे जास्त उष्णता मिळेल का, जिथे कोण कमी कमी होत गेलेला आहे आणि सूर्यकिरण तिरके झालेत तिथे उष्णता जास्त मिळेल. ह्याचंच बेसिक कारण बघा, उत्तरेकडे उत्तर ध्रुव हा बर्फाच्छादित आहे आणि दक्षिण ध्रुव पण बर्फाच्छादित आहे, आणि जसजसं आपण तिरक जाऊ तसतशी उष्णता कमी होत जाते. 23.5 ला आणखीन कमी होते, 66.5 ला आणखीन कमी होते आणि ध्रुवावर तर उष्णता मिळतच नाही. त्यामुळे हे ध्रुवाकडचे दोन्ही ध्रुवाकडचे भाग काय आहेत, बर्फाच्छादित आहेत. म्हणून सूर्याच्या सूर्यापासून निघालेल्या किरणाचा कोण हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. त्या ठिकाणी पोहोचणारा हा कोण किती अंतर किती कोण करून पोहोचतो त्यावर ते अवलंबून असतं. दुसरं म्हणजे डे ड्युरेशन. आपल्याला माहिती आहे की थंडीमध्ये काय होतं बघा, रात्र लवकर होते, संध्याकाळ म्हणजे अंधार लवकर पडतो, आणि हेच उन्हाळ्यात 6-7 वाजले तरी उजेड असतो. म्हणजे ह्याचा अर्थ कालावधी तेवढाच असतो, पण आपल्याला काय दिसतं, उजेडाचा कालावधी कधी कधी, म्हणजे दिवसाचा कालावधी कधी कधी वेगळा आणि रात्रीचा कालावधी कधी कधी वेगळा. उन्हाळ्यात काय असतं, आपल्याकडे दिवस खूप मोठा असतो आणि हिवाळ्यात मात्र आपल्याकडे काय मोठं असतं, रात्र मोठी असते. मग ज्या वेळेला अर्थात सूर्याची उष्णता केव्हा जास्त मिळेल, सूर्य म्हणजे दिवस मोठा असताना का रात्र मोठी असताना, दिवस मोठा असताना.